नमस्कार, मी पूजा. इमकिन मराठीमध्ये आपलं स्वागत. भारतीय छात्र संसद फाउंडेशन, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने 10वी भारतीय छात्र संसद विज्ञान भवन नवी दिल्ली येथे 20 ते 23 फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणार आहे. याकरता लोकशाहीचा घंटानाद MIT कोथरूड पुणे येथे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय मंत्री डॉक्टर पोखरियाल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या मीट सॉकच्या ग्रंथालयाला त्यांनी भेट दिली. तसेच 10व्या भारतीय छात्र संसदेच्या माहिती पुस्तकाचं लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी बोलताना, जे संकट काळात आपल्या नेतृत्व गुणांच्या आधारे त्यावर मात करतील असे विद्यार्थी घडवणे हाच केंद्र सरकारचा मुख्य उद्देश आहे. शिक्षण, विज्ञान आणि संशोधन यांच्या समन्वयातून शिक्षण घेऊन असे विद्यार्थी निर्माण करावायचे आहेत असे विचार केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉक्टर रमेश पोखरियाल यांनी व्यक्त केले. जो छात्रों की संसद है, ये नीचे से लेकर के ग्राम प्रधान से लेकर के और प्रधानमंत्री और राष्ट्रपति तक की जो ये यात्रा है जो भारत को मजबूत करती है, उस आधार पर उसके लिए जो प्रारंभिक पाठशाला जिस तरीके से ये विश्वविद्यालय कर रहा है, ये अच्छा है, आज की आवश्यकता है. यावेळी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड आणि कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर NT राव, कुलगुरू प्राध्यापक DP आपटे आणि भारतीय छात्र संसदेचा राष्ट्रीय समन्वयक विराज कवाडिया, MIT WPU स्टुडंट काउन्सिलच्या अध्यक्ष अविनाश टेंबे आणि जनरल सेक्रेटरी हिमांशु चौधरी हे उपस्थित होते. प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी राष्ट्र उभारणी करणे आणि देशाला नवी दिशा देण्याचे कार्य मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत वेगाने आणि चांगले करता येईल, तसंच श्रद्धास्थान असलेल्या श्रीरामाचं मंदिर लवकरात लवकर निर्माण करावं, त्याला निश्चितपणे जनतेचा पाठिंबा मिळेल असं म्हटलंय. There was confusion, bloodshed, massacre and terrorism taking place world over. In the name of caste, creed, religion and boundaries of nations, tribal issues. Now it becomes your duty and my duty. You are the minister for HRD. But having a very great, unique passion and fire in your belly to do something good for the nation.